नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रयोग करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. अगाध अशा ज्योतिष शास्त्राच्या सर्टिफिकेट कोर्सच्या अभ्यासक्रमाचे आपण आजपासून श्री गणेशा करणार आहोत. आजपासून बरोबर 6 महिने आपण ज्योतिष शास्त्रातल्या वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. मात्र शास्त्राची महती लक्षात घेता या कोर्समध्ये आपण फक्त प्राथमिक ज्ञान अवगत करून घेणार आहोत, जे ज्योतिष शास्त्र समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि तुम्हाला नवीन अभ्यासासाठी शुभेच्छा देते. मला माहिती आहे तुम्ही सर्वजण ज्योतिष शास्त्राविषयी जाणून घेण्यासाठी अभ्यासासाठी खूप उत्सुक असाल. ही उत्सुकता अशीच शेवटपर्यंत जागृत ठेवा, तेव्हाच तुम्हाला नवीन काही शिकण्याचा आनंद मिळेल व ते उत्तम रीत्या समजून घेता येईल. ज्योती म्हणजे प्रकाश. मनुष्याच्या जीवनामध्ये प्रकाश पसरवणारे शास्त्र म्हणजे ज्योतिष शास्त्र. अशी या शास्त्राची साधी सोपी सरळ व्याख्या करता येईल. ज्योतिष शास्त्राच्या मदतीने मनुष्य जीवन सुकर करता येते. अनेक लोक ज्योतिषी म्हणून माझ्याकडे भाग्य बघण्यासाठी येतात, त्यावेळी अनेक समज गैरसमज ते सोबतच घेऊन आलेले असतात. त्यांना वाटतं हे आपलं भाग्य बदलवू शकते, मात्र ज्योतिषी भाग्य बदलवू शकत नाही हे अधोरेखित असं सत्य आहे. ज्योतिषी फक्त आपल्या भाग्यात काय लिहिलंय हे दर्शवण्याचं काम करतो. चांगल्या गोष्टी असतील तर त्याचा अधिक लाभ कसा घ्यायचा व वाईट गोष्टी असतील तर होणाऱ्या त्रासाची तीव्रता कमी कशी करता येईल याविषयी ज्योतिषी मार्गदर्शन करू शकतो. भाग्यात जे लिहिलंय ते घडल्या वाचून कोणीही थांबवू शकत नाही. याविषयी जनजागृती होणे आधी गरजेचे आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमच्या या उपक्रमाकडे पाहता येईल. ज्योतिष शास्त्राचा शास्त्र या दृष्टिकोनातून अभ्यास करून आपल्याला आधी हे समजून घ्यावं लागेल की ज्योतिष शास्त्र हे आपल्या फायद्याचं आहे. मनुष्याच्या कल्याणासाठी आपल्या पूर्वजांनी अथक परिश्रम करून त्याला विकसित केलं आहे. अभिमानाची बाब म्हणजे या शास्त्राचा अभ्यास आज जगभरात सुरू आहे. अशा या ज्योतिष शास्त्राचा शास्त्र शुद्ध अभ्यासासाठी वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आपण या ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घेतली आहे. त्याबद्दल आपले पुन्हा एकदा अभिनंदन आणि स्वागत. ज्योतिष शास्त्र म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, ज्योतिषीची भूमिका देखील समजून घेतली. आता आपण जन्मकुंडली म्हणजे काय, ती कशी काढल्या जाते हे समजून घेणार आहोत. व्यक्तीच्या जन्माच्या वेळी जन्माच्या ठिकाणी आकाशात जी ग्रहांची स्थिती असेल त्या स्थितीची चा नकाशा म्हणजे माणसाची जन्मकुंडली. संपूर्ण ज्योतिष शास्त्र हे या जन्मकुंडलीवर आधारलेलं असतं. जन्मकुंडलीमध्ये एकूण 12 ग्रह असतात, त्याला 12 भाव असे म्हटले जाते. हे भाव आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या 36 प्रकारच्या प्रश्नांवर दिशा दर्शवण्याचं काम करीत असतात. या स्थानांमध्ये ग्रह सतत भ्रमण करीत असतात, त्याविषयी आपण पुढे जाणून घेणार आहोत. आता फक्त या 12 स्थानांविषयी जाणून घेऊया. या 12 स्थानांना ज्योतिष शास्त्रात प्रत्येक स्थानाला एक नाव आहे. लग्न स्थान म्हणजे प्रथम स्थान, द्वितीय स्थान म्हणजे कुटुंब स्थान, तृतीय स्थान म्हणजे पराक्रम स्थान, चतुर्थ स्थान हे सुख स्थान,
पंचम स्थान हे संतती स्थान, षष्ठ स्थान हे रोग शत्रु आजार यांचे स्थान, सप्तम स्थान जोडीदाराचे स्थान, अष्टम स्थान आचार आयुष्य दर्शवणारे स्थान, नवम स्थान भाग्य स्थान, दशम स्थान हे आपलं कर्मस्थान, कर्मातून आपण जे लाभ मिळवतो ते लाभ दर्शवणारे स्थान म्हणजे लाभस्थान, एकादश स्थान, आणि बारावं स्थान हे व्ययस्थान। या प्रत्येक स्थानाची नावं तुम्हाला पाठ करून घ्यायची आहे। प्रथम स्थान म्हणजे स्तनु स्थान, जातक स्वतः, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं रंग, त्याचं रूप, त्याची उंची, त्याचे केस। जातक समोर आला की आपल्याला त्याचं प्रथम स्थान नेमकं कोणतं असेल हे लक्षात येतं। द्वितीय स्थान हे कुटुंबाचं स्थान, कुटुंबात व्यक्तीशी संबंधित घडणाऱ्या घडामोडी आपल्याला या स्थानावरून कळत असतात। द्वितीय स्थान हे धनस्थान देखील आहे, व्यक्तीला कुटुंबाकडून मिळणाऱ्या धनाची माहिती आपल्याला या स्थानावरून ज्ञात होत असते, म्हणून या स्थानाला विशेष महत्व आहे। तुम्ही कोणत्या कुटुंबात जन्म घेतला, कुटुंबातील इतरांशी तुमचे नाते कसे आहे, या गोष्टीचा बोध या स्थानावरून होत असतो। पूर्वीच्या काळी अनेक युद्ध हे संपत्तीसाठी होत असे, अनेक वेळा त्यातून जीवित हानी होत, त्यामुळे हे एक मारक स्थान म्हणून देखील या स्थानाकडे बघितलं जातं। तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान आहे, त्यामुळे या स्थानात होणाऱ्या ग्रहांच्या घडामोडीवरून व्यक्तीचे पराक्रम ठरत असतात। तृतीय स्थान हे भावंडांचे स्थान आहे, मनुष्य सर्वप्रथम स्पर्धा करतो ती भावंडांशी। लहानपणी स्पर्धा, मारामारी, कर्तृत्व गाजवणे हा प्रकार मुख्यतः भावंडांमध्ये होत असतो, म्हणून तृतीय स्थान हे लहान भावंडांचे स्थान व पराक्रम स्थान होय। चतुर्थ स्थान हे सुखस्थान, या स्थानातील ग्रहांची अनुकूलता व्यक्तीच्या जीवनात सुखाचे वातावरण निर्माण करतात। चतुर्थ स्थान हे आईचे स्थान आहे, मूल वाढते ते आईच्या अवतरात, त्यामुळे चतुर्थ स्थान हे वास्तुस्थान देखील आहे। बालकाला सर्वप्रथम बोलायला शिकवते ती आई, त्यामुळे चतुर्थ स्थान हे प्राथमिक शिक्षणाचे स्थान। तसेच बालक चालायला शिकतो ते आईकडून, त्यामुळे चतुर्थ स्थान हे वाहन सुखाचे देखील स्थान। पंचम स्थान म्हणजे विद्या, संतती व प्रणय, व्यक्तीचे शिक्षण, त्याची विद्वत्ता, संततीची प्राप्ती हे स्थान दर्शवित असतात। संतती होईल का, संततीशी जातकाचे नाते कसे असेल, या गोष्टीचे ज्ञान आपल्याला या स्थानावरून होत असते। पंचम स्थान हे आपल्याला संतती आणि प्रथम अपत्य दर्शवते। षष्ठम स्थान म्हणजे शत्रू, गर्ज व आचार हे दर्शवणारे स्थान। या स्थानातील ग्रह हे व्यक्तीच्या जीवनात वेळोवेळी येणारे शत्रू, आजच्या भाषेत स्पर्धक, विविध कर्ज प्रकरणे व वेळोवेळी उद्भवणारे आचार दर्शवण्याचं काम करतात। कर्ज लाभदायक ठरतील का, कोर्टाची पायरी चढावी का, आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा काळ कोणता, हे सर्व आपणास याच स्थानावरून ज्ञात होते। षष्ठम स्थान हे मामा, मावशी व आईकडील नातेवाईक दर्शवणारे स्थान देखील आहे। सप्तम स्थान हे पती किंवा पत्नीचं स्थान, आपल्या आयुष्यातील जोडीदार कसा असेल, कसा दिसेल, त्याचा स्वभाव कसा असेल, जोडीदाराशी सुसंवाद राहील ना, हे दर्शवण्याचं काम हे स्थान करीत असत। सप्तम स्थान हे वैवाहिक जोडीदार तसेच दुसरे अपत्य देखील दर्शवते। या स्थानावरून बोध होतो तो व्यावसायिक भागीदाराचा, व्यवसायाचा। जातकासाठी उत्तम काय, नोकरी की व्यवसाय, या प्रश्नाचं दिशादर्शन याच स्थानावरून होते।
अष्टम स्थान। जी गोष्ट अटळ आहे मात्र तरीही त्या गोष्टीची सर्वांना भीती वाटते अशा मृत्यूचं स्थान म्हणजे अष्टम स्थान। या स्थानाला आपण आयुष्य दर्शवणार स्थान म्हणजेच आयुष्य स्थान देखील म्हणू शकतो। अष्टम स्थान हे व्यक्तीच्या सासरचे स्थान देखील आहे। याशिवाय जातकाची सतसत विवेकबुद्धी तसेच त्याला होणारा अचानक धनलाभ आपल्याला याच स्थानावरून ज्ञात होतो। नवम स्थान हे भाग्य तसेच परदेश कपनाचं स्थान आहे। आपलं भाग्य कसं असेल किंवा परदेश कमण्याची संधी आपल्याला मिळेल का हे दर्शवण्याचं काम हे स्थान करीत असत। आपलं भाग्य घडवण्यात सर्वात मोठा हातभार असतो आपल्या वडिलांचा। वडिलांनी दिलेले संस्कार आपण येथून पाहतो। नवम स्थान हे तिसरे अपत्य देखील दर्शवत। दशम स्थान हे कर्मस्थान होय। या स्थानावरून व्यक्ती कोणत्या क्षेत्रात नोकरी वा व्यवसाय करेल, किती प्रमाणात श्रम करेल, कोणत्या क्षेत्रातील नोकरी वा व्यवसाय त्याला लाभदायक ठरतील आदी सर्व बाबींचा बोध होतो। दशम स्थान हे वडील व सासूचे देखील स्थान आहे। एकादश स्थान। एकादश स्थानावरून आपण आपल्या आयुष्यात होणारे विविध लाभ पाहतो। हे मित्रमैत्रिणींचे देखील स्थान आहे। बऱ्याच पालकांना सतावणारा प्रश्न म्हणजे पाल्याचे मित्रमैत्रिणी कशा आहेत। या स्थानातून आपल्याला त्या प्रश्नाची माहिती मिळते। एकादश स्थान हे पहिल्या सुनेचे आणि जावयाचे देखील स्थान आहे। द्वादश स्थान म्हणजेच व्यवस्थान। आजच्या काळात येणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे माझ्या भाग्यात परदेश गमन आहे का, या प्रश्नाचं उत्तर देखील आपण या स्थानातून मिळवू शकतो। तसेच या स्थानातून बंधन योग आहे का या प्रश्नाचे उत्तर प्राप्त होते। द्वादश स्थान हे काका व आत्याशी संबंधित आहे। आपण आता बघितलं की जन्मकुंडलीतील 12 स्थान व्यक्तीच्या वैयक्तिक व पारिवारिक जीवनाची माहिती कशा पद्धतीने दर्शवतात। तसेच यावरून आपल्या हेही लक्षात आलं की 12 स्थानांनीच व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे व्यापलेलं असतं। म्हणूनच ज्योतिष शास्त्रामध्ये जन्मकुंडलीला व त्यातील या 12 स्थानांना खूप महत्व आहे। थोडक्यात जातक हा या जन्मकुंडलीचा केंद्रबिंदू आहे। जातक आहे म्हणून त्याचं कुटुंब आहे। जातक आहे म्हणून तो पराक्रम गाजवतो, त्याला लहान भावंड आहेत। जातक आहे म्हणून त्याची आई असते, तो वास्तू वाहन या गोष्टीचा विचार करतो। जातक आहे तर तो शिक्षण घेतो, अनेकांशी स्पर्धा करतो, त्यातून त्याला विविध आजार जडतात। जातक आहे म्हणून त्याला जोडीदार असतो, व्यावसायिक पार्टनर असतो। जातक आहे म्हणून त्याला आयुष्य आहे। जातक आहे म्हणून त्याला भाग्याची गरज आहे, तो कर्म करतो आणि त्यातून लाभ घेतो। योग्य ठिकाणी अयोग्य ठिकाणी खर्च करतो, दान करतो, थोडक्यात तो व्यय करतो। अशा प्रकारे मानवी आयुष्यातील सर्व प्रश्नांना आपण या 12 स्थानांच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो। मात्र यावरच जन्मकुंडलीचा अभ्यास संपत नाही। जन्मकुंडलीमध्ये अजून बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आजच्यासाठी एवढं पुरे। आजच्या या जन्मकुंडलीच्या विवेचनावरून मला आशा आहे तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकण्यात आनंद व उत्सुकता वाटत असेल। तिला शेवटपर्यंत टिकवून ठेवा। मला माहिती आहे हे एकदा बघून कदाचित तुम्हाला समजणार नाही, म्हणून पुन्हा पुन्हा बघा। अजून चांगले प्रकारे समजून घेण्यासाठी ही माहिती आम्ही श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्राच्या
फेसबुक पेज वरती लिखित स्वरूपात दिलेली आहे. तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुक मध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निर्जन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट बघा आणि तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.